करता है हे ताईडे। हाँ जी तू भाई मी तू अशी येत जाऊ नको घरात। अगं पण मी तुझ्या मदतीला आले। अगं बाई नको तुझी मदत। अगं पण किती झालं तरी आपण एकच घरातले आहे। मी तुझ्यासारखा इच्छर करून ओंकार कुठे सांगितलं नसतं तर मला बोलवीचा मी येत जाईल तुझ्या मदतीला। असं बी एवढं सगळं माणसं तुला एकटेला बघावं लागतो। मी आले की तेवढंच तुला आराम मिळेल हाय की नाही गुड्डे। वय वय बाकी वैभव कुठे आहे? ते नाहीयेत घरात। कुठे गेलाय? ते दुकानात गेले तिकडे। मग मी दुकानात जाऊ का डबा द्यायला? अगं म्हणजे तेवढीच तुला मदत। अगं नको आत्ताच गेलेत ते डबा न्यायला येळ हायच। वय का? अगं मी इसरलीच होते। मी माझं एक काम होतो। गुड्डे बस इकडे। काय चाललंय या अंजीच? कुठे काय चांगलं चाललंय? जास्त शहाणपणा करू नकोस। काय ते सारखी सारखी आमच्या घराकडे? तुला म्हटायला तुला माहिती ना तिच्या किती जीव आहे तुझ्यावर। ते मी सांगतीस का आता? सारखे वैभव भाऊजीं बद्दल विचारत असते, त्यांच्याशी बोलत असते। काय आहे नेमकं? काय विचारते मी गुड्डे? त्यांचं प्रेम एकमेकांवर। काय वय गुड्डे गुड अंजी आणि वैभव भाऊजी माझा अंदाज खरा ठरला तर अरे देवा काय करून बसते ती पोरं।